साईबाबांच्या कालापासून सुरू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवास आज मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी पहाटे काकड आरतीपासून बाबांच्या उत्सवाचा सुरुवात झाली आहे. भक्तांविना संस्थान कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साईबाबाच्या ग्रंथांची पोथीची मिरवणूक द्वारकामेपर्यंत काढण्यात आली आहे. उद्या उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून या मुख्य दिवशी सालबादप्रमाणे रात्रभर मंदिर उघडं ठेवण्यात येतं. मात्र भक्त नसल्यामुळे उद्या रात्री मंदिर बंद ठेवण्यात आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात गरज भासल्याने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना प्लाझ्मा डोनेशन करण्याचं आवाहन या निमित्ताने करण्यात आलं आहे. आपण बघू शकतात आज शिर्डीमध्ये दरवर्षी येणाऱ्या लाखो भक्तांच्या संख्येत दिसून येते. मात्र आज बाबांचं हे मंदिर आहे 4 नंबर गेटजवळ अगदी सुन्यासुन्यावर दिसून येत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवास विना भक्तांविनात संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा उत्सव पार पाडण्यात येत आहे. राजकुमार जाधव, सारोमत, शिर्डी.